आपल्या पत्रकारांचं सहर्ष स्वागत करतो. थोड्या तातडीने तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे, पण त्याचं कारणही तसंच आहे. कारण गेली अनेक वर्ष ज्या चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी जी आमचे सर्व भीमसैनिक जे काय पाठपुरावा करत होते, परंतु त्या पाठपुराव्याला काय आत्तापर्यंत काय तेवढं म्हणावं तेवढं काही यश आलेलं नव्हतं. परंतु मी परवा 3 दिवसापूर्वी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या निदर्शनास आणून दिलं की बोलो तुम्ही शिवसृष्टीला पैसे दिलेत, तानाजी मालुसरेंच्या समाधीच्या सुशोभीकरणाला तुम्ही पैसे दिलेत, ज्या ज्या ठिकाणी आम्ही मागतोय त्या त्या ठिकाणी तुम्ही करताय, आणि लाखो भीमसैनिक असतील, शिवसैनिक किंवा अनेक अदरवाईज जनता असेल, त्यांचं एक श्रद्धास्थान म्हणून चौदार तळ्याकडे पाहिलं जातं, आणि त्या चौदार तळ्याचं सुशोभीकरण तुम्ही स्वतः ज्यावेळेला महापूर आला त्या पुरामध्ये चौदार तळ्याची साफसफाई करताना तुम्ही पण बोलत त्याच्यामध्ये उतरून स्वतः साफसफाई केलेली होती, तर त्या अनुषंगाने बोललो आमची मागणी आहे की 20 तारखेला जो 20 मार्चचा जो दिवस साजरा केला जातो, तर त्या अगोदर आम्हाला याची मान्यता मिळावी, आणि म्हणून करता साहेबांना रिक्वेस्ट केली. साहेबांनी कारण ते खातं साहेबांकडे आहे सामाजिक न्यायाचं, आणि म्हणून करता परवा त्यांनी भांगे साहेब आहेत सेक्रेटरी, त्यांना मी माझं एक पत्र दिलं, त्याच्यावरती साहेबांनी इंडस्ट्रीमेंट मारून करून सही करून दिलं, आणि त्यांनी सांगितलं की यांना तातडीने या 2 दिवसामध्ये मान्यता द्यावी. तर काल ती फाईल कॅबिनेट मिटिंग चालू असतानाच भांगे साहेबांनी साहेबांकडनं ती सही घेतली, आणि काल संध्याकाळी ती ऑर्डर काढली आम्ही. त्यामध्ये 14 तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 7 कोटी रुपये, शाहू महाराज मंदिराचं हॉल बांधायचं त्याला 3 कोटी रुपये, असे 10 कोटी रुपयाची कालच्या काल त्यांच्याकडनं आम्ही मान्यता घेऊन त्याला प्रशासकीय मान्यताही सादर केली. कालच्या ह्याच्यामध्ये अजून आणि मी अल्पसंख्याक म्हणजे जे मुस्लिम समाज आहे त्या समाजासाठी जवळजवळ 2.5 कोटी रुपये त्यांनी आपल्याला दिले. त्यानंतर प्रादेशिक पर्यटन ते आम्ही 3 तालुक्याला त्याला स्कोप दिलेला आहे. त्यामध्ये 2-3 ठळक हे आहे. एक कुडकनला थोडे आम्ही जास्त पैसे दिले. तिथे एक आम्ही अश्वरूढ शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे भीमाची काठी आणि बरोबर समोर मधली दरी म्हणजे तुम्ही बसले तिथं भीमाची काठी आणि आमच्या महिला भगिनी बसल्या तिथं तो स्पॉट आहे की तिथं तो शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वरूढ करायचा आमचा मानस आहे की त्याला जवळजवळ आपण 3.5 कोटी जवळजवळ तिथं दिले. त्यातले 50 लाख रुपये आपण शिवाजी महाराजच्या अश्वरूढ पुतळ्यासाठी सांगितले. बाकी तिथले काही पॉईंट आहे, तिथं जाण्यायेण्याचा मार्ग आहे, लोकांची रहदारी आहे, गावांना संरक्षण भिन आणि असे इतर गावांची बऱ्याचशा वेगवेगळ्या पर्यटन म्हणून त्या लोकांना स्कोप दिलेला आहे. तो जवळजवळ आपण टोटल 12 कोटी रुपये त्याला 12.5 कोटी घेतले. ज्या बौद्धवाड्यात आमचा संकल्प आहे, आमचा मानस आहे की ज्या टोटल 3 तालुक्यातल्या बौद्धवाड्यामध्ये एकही बौद्धवाडीतलं बौद्धविहार बांधकामाविना हाताकामाने अशा प्रकारचं आम्ही नियोजन करतो. त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 34 बौद्धवाडे आम्ही घेतल्या, त्यातली काही कामं सुरू पण झालीत, काहींची पूर्ण झाली, काही प्रगतीपथावरती आहेत आणि काहींच्या आता वर्क ऑर्डर होते चालू आहे, आणि ज्या राहिलेल्या पण आहेत त्या सगळ्यांना आपण त्याप्रमाणे त्या बौद्ध वाड्यांचं बौद्ध व्यवहार आपण करतो. म्हणजे मागच्याला तुम्हालाच कल्पना आहे की विरोधकांनी बरीचशी आपल्यावरती टीका टिप्पणी केली होती 14 तळ्याच्या. त्यामध्ये आता आमचे सहकार मित्र मोहन खांब्यांचा शेळाचा वाटा होता, विचारत
पण तेव्हा तो विरोधात तिकडे होता. पण वस्तुस्थिती आहे, त्याला सामोरं जाणं पण गरजेचं आहे. आणि आम्हाला बाबासाहेबांच्या प्रती, शिवाजी महाराजांप्रती, शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रती किती आपुलकी आहे आणि असतं. आम्ही राजकारणापुरतं त्यांचा वापर करत नाही आहे, हा पहिला मुद्दा आहे. कारण यांच्या समाजामधली आपली बौद्ध समाजवासीय मंडळी हे कुठल्याही एका पक्षामध्ये नाही ते त्यांनाही माहिती आहे सगळ्यांना. परंतु भरसेट सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. 20 मार्चच्या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेतून पहिला निधी देऊन तिथं सुरुवात केली असेल तर भरसेटने केली. आज ते आटे सर नाहीत ना, शिर्के गुरुजी किंवा ही जी मंडळी आहेत हे मंडळी त्यावेळेला आमच्यावर, कारण तिथं काय होतं 20 मार्चला जरा 4-5-6 ग्रुप होतात, त्याला आता गेल्या 2-3 वर्षापासून जवळजवळ आणण्याचा प्रयत्न चालू आहे की एक व्यासपीठ असावं आणि सगळ्यांनी एकत्र यावं. उद्देश एकच की बाबासाहेबांचा त्या दिवसाचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी व्यवस्थित करावा ही आमची सगळ्यांची मानसिकता आहे. परंतु किती जुळेल काय ते नंतर, पण आमचा प्रयत्न राहील की बाबांसाठी जे काही संकल्प जे करतोय त्यात आणखीन एक आत्ता आमची मोठी मागणी राहणार आहे, पण ती आता निवडणुका झाल्यानंतर कधी. आता माझ्या जोडीला बसल्या गेलं म्हटलं तर म्हणजे एक संकल्पना आता आपण करतोय, जसं शिवसृष्टी रायगडच्या पायथ्याला तिथं भू घातलेले आहे तशी आमची भीमसृष्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्या सरकारकडून मुख्यमंत्र्यांकडून जी मागणी करतोय की जेणेकरून फक्त महाडमधली जी पूरपरिस्थिती आहे ती जरा थोडी अभ्यास करूनच आपल्याला त्यावर वाटचाल करावी लागणार आहे. कारण आपल्याला तिथं भराव करून थोडं उचलावं लागणार आहे, कारण ज्यावेळेला पूर येतो तेव्हा पाणी सगळं तिकडं पसरलं जातं जेव्हा आपण भीमसृष्टी बोलतो तिकडं. तरी पण त्याला थोडंसं व्यवस्थित अभ्यास करून आपल्याला ते करायचं आहे किंवा अन्य कुठं काय का. पण कसं आलं 14 क्रांतीस्तंभ आणि तेवढ्या परिसरात असावं हे आपली त्याच्यातली उद्देश आहे. तर ठीक आहे, आम्ही ह्यात 4 दिवस मी काय म्हाडला आलो नव्हतो, त्या 4 दिवस न येण्यापाठीमागचं जवळजवळ 25-26 कोटी रुपये आम्ही थांबून आणले. त्यामध्ये माझ्या सांगितलं प्रादेशिक करण्यासाठी 12 कोटी, अल्पसंख्याकांसाठी 2.5 कोटी, 30-54 रस्त्यांसाठी 2 कोटी, शाहू महाराज मंदिर 3 कोटी आणि ते 7 कोटी, असे जवळजवळ 26 कोटी रुपये आपण या 3-4 दिवसात आणले. अजून आजचा एक दिवस थांबला असतो तर आणखीन थोडंसं बघितलं असतं, तर हरकत नाही आहे. आता सगळ्यांची धावपळ आहे, सगळ्यांना वेध लागले, ते आचारसंहिता कधी लागते आणि निवडणुकाला पण सामोरं कधी लागते. तर मला वाटतं की इथपर्यंत आम्ही आमचं काम केलेलं आहे आणि एक चांगलं सुशोभीकरण पाण्यासही पाण्याची पण अशा पण पातळी होते की वरून पाणी चांगलं स्वच्छ दिसायला पाहिजे असं थोडं आमचं नियोजनमध्ये चाललं. ते आता बघू त्यांनी, कारण ह्याचा प्लॅनिंग अगोदर केला होता रामदासभाई आठवलेंनी, पण त्याचा प्रयत्न केला तर त्यांचं जर मोठं हे होतं 60-65 कोटीचं त्यांचं बजेट आहे, परंतु त्याच्यामध्ये सगळे रस्ते बिस्ते सगळं सुशोभीकरण संपूर्ण तेवढ्या परिसरातलं म्हणजे क्रांतीस्तंभापासून 14 तळ्यापासून या सगळ्या असं, परंतु त्याला का मान्यता काय काय आणू शकलं नाही ते काही मला माहिती नाही. जर 20 मार्चला आले तर आपण विचारू त्यांना, पण आम्ही आमचं कर्तव्य म्हणजे आमची जी ताकद आहे राज्याची तिथपर्यंत आम्ही पुढे सरकलो, त्याच्या पुढे आणखीन मग पुढच्या टप्प्यात बघूया. 14 तळ्याचं सुशोभीकरण त्याच्यामध्ये आता जे प्लॅनिंग मध्ये बनवलं असेल ते सगळं, कारण 7 कोटी त्याला सांगितलं, म्हणजे 7 कोटीमध्ये आपल्या विहिरी सगळ्या स्वच्छ करून काय करायच्या, बाहेरचं पाणी आतमध्ये येणार नाही किंवा कसं काय त्याचं काय करताय, आणि पाण्यामध्ये कारंजे फुलवून तिथं अमृतसर सारखं बोलतात जे काय पाण्याची सिस्टीम आहे तसं, म्हणजे आपल्याला थोडक्यामध्ये सुंदर स्वच्छ पाणी आणि त्याच्यावरती मग इतर काय जे आहेत ते अजून मी फक्त काल मान्यता घेतली तातडीने,
तर याच्यामध्ये आता आम्ही ते पूर्ण तुम्हाला त्याचा डाटा देतो की त्याच्यामध्ये काय काय बसवलं आहे. आपली भांडी सगळ्यांची तीच होती, त्याच्यामध्ये थोडस राजकीय हेतू होता ना, त्याच्यात नगरपालिका बरोबर होती त्याच्या. आता पण काय करू शकतो, आपण काहीतरी करा करू शकतो ना, बघूया तर तुम्ही नगरपालिका देताय काय ते. संवर्धन महाड तालुक्यामधले आता पहिला आपला टार्गेट रायगडकडे लक्ष होत, कारण त्याचे जे काय पोट किल्ले छोटे छोटे, उदाहरण आमचा कांगुरेगडा सारखा, हा समोरचा काय जाणं चांभारगड किंवा जे काय आजूबाजूला आपले आहेत, त्यांची तशी सरकारने जे मेन मोठे किल्ले आहेत पण त्यांची पहिली सुधारणा डागडुजी करायचं ठरवलेलं आहे. ते छोटे किल्ले तर आपण सांगू तर आपण बसू, त्यामध्ये काय अडचण आहे, कारण पर्यटनामध्ये पण आपल्याला वेगळा स्कोप आहे, म्हणून तर आम्ही एवढे पैसे घेतले. मी 12 कोटी ते नाही घेतले, वेगळं घेतले ते वेगळं करणार. सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.